करेचे पानी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे विषय अर्घ्य। 10 वर्षांपूर्वी मी कसा झालो हे माझे वाङ्मयीन आत्मचरित्र मी प्रसिद्ध केले। आज माझ्या जीवनचरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे। त्यामध्ये जन्मापासून तो वयाच्या 30व्या वर्षापर्यंतचा वृत्तांत मी सांगितलेला आहे। असे निदान 8-10 तरी खंड प्रसिद्ध होतील मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याही भाषेत एका माणसाचे एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहीत नाही। कोणी विचारील की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे, त्याला उत्तर असे की ह्यात मीला महत्त्व नाही। गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङ्मयीन घडामोडी घडल्या त्यांचा इत्यंभूत वृत्तांत सांगण्यासाठी आत्मचरित्र हे एक माझे निमित्त आहे। हे मराठी समाजाचे चरित्र आहे। मी पाहिलेल्या, मी ऐकलेल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तींचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे। माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकाचे आहे। मी कोण असे कोणी म्हणेल, मी कोण? मी जीवनाचा एक यात्रेकरू आहे। कसली ना कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहमी असतेच। जन्मापासून माझ्या पायाला जे एकदा चक्र लागले आहे ते एकसारखे फिरतेच आहे। कोणत्याही एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही। जिथे रंगतो तिथे काही वेळ थांबतो, कंटाळलो की पुढे चालू लागतो। कोणत्याही एका व्यवसायात मला रस नाही, कारण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही। जीवन हाच माझा व्यवसाय आहे। जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे। सारे मला दिसले पाहिजे, सारे मला समजले पाहिजे, सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जीवाची तडफड असते। आयुष्याला जीवन का म्हणतात, कारण जीवन म्हणजे पाणी। आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वाहत राहिले तरच ते जीवन, साचून राहिले तर ते डबके। जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे। तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही। रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते। चिरंतन नाविन्य म्हणजेच जीवन। जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही। मला जीवनाचा लोभ नाही, पण ओढ आहे। चोहोकडून मला ते हाका मारते आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात। जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाची आणि इतिहासाची मला सोबत मिळाली। ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या करेच्या काठी मी जन्माला आलो आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलो, मोठा झालो। उशाला शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला अष्टोप्रहर पहारा करी, तर श्री सोपानदेवाची भक्तीविना शेजारी सदैव वाजे। शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवडगाव। महाराष्ट्रातील संतांच्या निवीरांच्या पदस्पर्शाने त्याच्या भूमीचा कण नि कण पुनीत झालेला आहे। शिवशाहीचा आणि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे। आजही सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले की उंच उंच वाड्यांच्या पडक्या भिंतींवरून 200-300 वर्षांचा इतिहास तुमच्या कानात कुजबुजू लागतो। ज्ञानोबांची पालखी दरवर्षी सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते। त्यावेळी आमच्या गावात दिंड्या पताकांची अशी गर्दी उडते आणि टाळ मृदुंगांच्या नि ज्ञानबा तुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणता। बालपणात झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे। जे रम्य आणि भव्य आहे त्याचे दर्शन खेडेगावातच घडते। पावलो पावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे। त्याची कृपा नदीच्या रूपाने तुमच्या घराजवळून वाहत असते। शिवारामधल्या शेतात डोलणाऱ्या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो। शहरात राहावयाला आलो तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही। मुंबईचा सागर आणि खंडाळ्याचा डोंगर हे माझे सोबती आहेत। जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङ्मयाचे वेड निर्माण झाले आहे। वाङ्मयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही। वाङ्मय म्हणजे जीवनाचा अनुभव, जीवनाचा शोध। जीवनाचे जे जे अनंत साक्षात्कार मला घडले ते प्रकट करण्यासाठी मी वाङ्मयाचा आसरा घेतला।
मी आयुष्यात पुष्कळच भटकलो, पण वाङ्मयाची सोबत कधी सोडली नाही। जीवनाची सेवा मी वाङ्मयाने केली। मी उपदेशक नाही, उपासक नाही, सिद्ध नाही, साधक आहे। समाजातील अनंत दुःखांची आणि दैन्यांची मला जाणीव आहे। त्यांवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणीने मी सतत प्रयत्न केला आहे। रंजल्या गांजल्यांचा कैवार घेण्यातच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे। जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे। माझ्या दोषांची आणि चुकांची मला जाणीव आहे, पण सज्जनांच्या निंदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही। लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही। मी गुणांचा पूजक आहे, हे सर्वात मोठे माझे सामर्थ्य आहे। भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांवर तुटून पडतो। चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे। सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे। माझे जीवन हे आदर्श आहे असा माझा मुळीच दावा नाही। माझ्या विचारात, उच्चारात आणि आचारात अनेक प्रमाद झाले असतील, अजूनही होतील, पण मी जे जे काही केले आहे ते निर्भयतेने, मिजाशीने आणि संतोषाने केले आहे। लोक काय म्हणतील याची मी कधीही पर्वा केलेली नाही। समाजातील अनेक रूढ संकेतांविरुद्ध मी बंड पुकारलेले आहे। माझ्या शब्दकोशात भय हा शब्द नाही। खऱ्या मृत्यूच्या आधी भित्री माणसे शेकडो वेळा मरतात, म्हणून त्यांना ढोंगाचा आधार घ्यावा लागतो। आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही। ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू। माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणाने वाभाडे काढले आहे। गेली 50 वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगातून मी वावरलो आहे। मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळा मास्तरापासून तो गिरणी मालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे। त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कोणालाही असणे शक्य नाही। आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे, त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकात धैर्य आहे। ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे। जीवनाशी मी कृतज्ञ आहे, कारण माझे त्याने कोणतेही लाड पुरवण्याचे बाकी ठेवले नाही। दारिद्र्य पाहिले आहे, श्रीमंती अनुभवली आहे, अनवाणी चाललो आहे, मोटारीतून हिंडतो आहे, महाराष्ट्रातले सर्व मानसन्मान मिळवले आहेत, भारतीय कीर्तीची मानचिन्हेही लाभली आहेत। अर्धे जग मी हिंडून आलो आहे। अनेक महापुरुषांना जवळून पाहण्याचे भाग्यही मला आयुष्यात लाभले आहेत। महाराष्ट्राचा मला प्रखर अभिमान आहे। भारतात जन्माला येणे हे दुर्लभ असले तरी महाराष्ट्रात जन्माला येणे हे दुर्लभ तर आहे। दुर्लभम भारते जन्म महाराष्ट्रे त्वती दुर्लभम। शौर्य आणि साधुत्व ह्यांचा दुर्मिळ संगम ह्या भूमीत झालेला आहे। अशा ह्या महाराष्ट्रावर द्विभाषिक राज्य जबरदस्तीने लादून काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि कर्तृत्वाला आव्हान दिले होते। ते आव्हान 4 कोटी मराठी जनतेने स्वीकारून संयुक्त महाराष्ट्राचा जो घनघोर संग्राम केला, त्यामध्ये आघाडीवर लढण्याची जी मला संधी मिळाली, तेच माझ्या जीवनाचे सर्वात मोठे साफल्य मी समजतो। अधिक काय लिहू। जीवनातील कृतज्ञतेच्या आणि कृतार्थतेच्या अगणित भावना या क्षणी अश्रूंच्या रूपाने नेत्रांतून उचंबळत आहेत। त्यांचा अर्घ्य करेच्या पाण्यात देऊन ह्या वाघयज्ञाला आता प्रारंभ करतो। नारळी पौर्णिमा 1963 प्रल्हाद केशव अत्रे। नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा, आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद।